स्ट्रक्चर ऑफ आय बघितला. ओके, काय डाउट आहे का इथपर्यंत कोणाला? ओव्हरलोड नाही होते ना, खूप होत नाहीये ना, एकदम ओव्हरलोड होत नाहीये ना म्हटलं. हॅलो बाळाजो, तुम्हाला एकदम ओव्हरलोड होत नाहीये ना? नाहीतर मग आपण 2 तासाऐवजी 1.5 तास घेऊया. खूप होत असेल एकदम तर, आणि कन्फ्युजन होत असेल तर. जास्त आणि कन्फ्युजन होत असेल तर 1.5 तास घेऊ आपण, काही इश्यू नाही, तसा प्रॉब्लेम काही नाहीये. जरा बाकीच्यांनी पण तुमची मतं सांगा यार, मला कळत नाहीये, कारण हा टॉपिक खूप मोठा आहे, मला अंदाज येत नाही. तर तुम्हाला ते एवढं सगळं एकदम घेतलेलं चालणार आहे का? थोडं आपण ब्रेक करूया, कारण ते एका पाठोपाठ कन्फ्युजन नको व्हायला. सो तुम्ही कम्फर्टेबल असाल तरच आपण पुढे जाणार आहोत. बरं, एकाने मला पाठवलं 1.5 आवर घ्या म्हणून. ओके, ठीक आहे ठीक आहे, आपल्याला काय घाई नाहीये, तुम्हाला कळलं पाहिजे, भले स्लो गेलं तरी चालेल, ते आपल्याला पळत जायचं आहे. सो तुम्हाला कळलं पाहिजे हा महत्वाचा पार्ट आहे. आपण हवं तर थोडा वेळ थोडं कमी घेऊया, 1.5 तास घेऊया, जेणेकरून तुमच्या डोक्यात येईल ते. ओके, सो सो आता आपण पुढचा जो पार्ट बघणार ना, दॅट इज इयर. बघा इयर मध्ये ना पहिले आपण 3 पार्ट बघूया. इडीले इयर इज डिवाइड टू 3 पार्ट, एक्सटर्नल इयर, मिडिल इयर आणि इंटरनल इयर. इथपर्यंतचा पार्ट आहे ना सगळा, हा एक्सटर्नल इयरचा आहे. हा जो काय पार्ट आहे हा मिडिल इयरचा आहे, आणि नंतरचा पुढचा पार्ट आहे हा इंटरनल इयरचा आहे. सो 3 पार्ट मध्ये इयर डिवाइड झालाय. सो द ह्युमन इयर इज कॉल्ड स्टॅटो अकॉस्टिक ऑर्गन अँड इट हॅज 2 फंक्शन. मगाशी आपण बघितलं, बघा तिकडे स्टॅटो रिसेप्टर्स जे काय म्हणतात त्याला, बॅलन्स करण्यासाठी, इक्विलिब्रियमसाठी त्याचा उपयोग होतो, बॉडी बॅलन्ससाठी आणि हिअरिंगसाठी. सो द ह्युमन इयर इज कॉल्ड स्टॅटो अकॉस्टिक ऑर्गन अँड इट इज 2 फंक्शन, वन इज हिअरिंग अँड सेकंड वन इज बॉडी इक्विलिब्रियम, दॅट इज बॅलन्सिंग. नाउ एनाटॉमिकली द इयर इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज एक्सटर्नल इयर, सेकंड पार्ट इज मिडिल इयर अँड थर्ड पार्ट इज, सॉरी ते इनर इयर झालं, ते इंटरनल इयर पाहिजे. सो इंटरनल इयर, सो एक्सटर्नल इयर, मिडिल इयर आणि इंटरनल इयर, किंवा त्याला इनर इयर पण म्हटलं तरी चालेल. नाव आपण पहिला एक्सटर्नल इयर म्हणजे काय बघूया. सो हा जो पार्ट आहे ना, म्हणजे ऑडिटरी कॅनाल पर्यंत जो पार्ट आहे, हा पार्ट सगळा एक्सटर्नल इयरचा आहे. ओके, ज्याच्यामध्ये एक्सटर्नल पिना आणि ऑडिटरी कॅनाल येतो. सो बघूया आपण एक्सटर्नल इयर. नाव एक्सटर्नल इयर कन्सिस्ट ऑफ इयर पिना,
म्हणजे हा बाहेरचा पार्ट, दिस इज कॉल्ड इयरपिना. इयरपिना देन ऑडिटरी कॅनाल, ही जी काही दिसते ती ऑडिटरी कॅनाल. अँड थर्ड वन इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन. सो दिस ज्याला इयर ड्रम असं म्हणतात, दिस इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन. कॅव्हिटी आहे, दिस इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन, किंवा त्याला इयर ड्रम असं म्हणतात. हे तीन मिळून जो तयार होतो दॅट इज कॉल्ड हे काय एक्सटर्नल इयर. सो एक्सटर्नल इयर कन्सिस्ट ऑफ इयरपिना, ऑडिटरी कॅनाल अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन. नाउ फर्स्ट बघूया इन इयरपिना. इन ह्युमन द इयरपिना इज अन इमुएबल पार्ट सपोर्टेड बाय इलॅस्टिक कार्टिलेजनस स्ट्रक्चर. इट लीड्स इन टू ए ऑडिटरी कॅनाल. एक्सटर्नल पिना आहे हा ओपन्स होतो ऑडिटरी कॅनाल मध्ये. नाउ द पिना कलेक्ट अँड सेंड द साऊंड वेव्स इन टू द ऑडिटरी कॅनाल. बघा पिना काय करतं, जो काय आवाज आहे हा आवाज सगळा कुठे येतो, तर तो एक मिनिट हा Now, the pinna collect and send the sound waves into the auditory canal. Now, हे सगळे वेव्स आहेत ते अल्टिमेटली जातात कुठे, तर ते ऑडिटरी कॅनाल मध्ये जातात. Now, it transfer the sound wave to the eardrum. इकडनं जाऊन हे ट्रान्सफर होणार इयरड्रम मध्ये. ओके नाव there are very fine hair and wax secreting sebaceous gland in the skin of the pinna and auditory canal. पूर्ण या ऑडिटरी कॅनाल मध्ये आणि इयर एक्सटर्नल इयरच्या इकडे हे हेअर लाईक आणि वॅक्स लाईक सबस्टन्स असतात की ज्यामुळे बाहेरचे जे काय कण आहेत म्हणजे एक्सटर्नल डस्ट पार्टिकल आहेत, हे डस्ट पार्टिकल आत जात नाहीत, इकडे चिकटतात आणि म्हणून आपल्या कानामध्ये मळ तयार होतो. ओके ऑडिटरी कॅनाल मध्ये. नाव द टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज डेलिकेट. This is the tympanic membrane. The cavity hai and a membrane hai. So tympanic membrane is delicate membrane structure which transmits the sound wave into middle ear. Itparanta tympanic membrane paranta external ear hai. Jo ka sound yeto to transfer kela jato kona madhe middle ear madhe. Ata middle ear cha part hai jyada madhe ear ossicles hai ta. Te apan baghna the ear ossicles hai middle ear cha part ha. Now it is form of connective tissue covered with skin on the outside and mucous membrane on the inside. Now middle ear ha pan external ear baghitla. So external ear madhe kon kon te part baghitle, external ear madhe baghitla external pinna, tyachyanta auditory canal ani pudcha baghitla apan tympanic membrane kiwa tyala apan ear drum mhanto. Now middle ear, middle ear is consist of a chain of three ear ossicles. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे इयर ऑसिकल. डेफिनेटली परीक्षेला विचारतात राईट, ए शॉर्ट नोट ऑन इयर ऑसिकल ऑर व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इयर ऑसिकल. तीन इयर ऑसिकल्स आहे. वन इज कॉल्ड एज मॅलियस, विच इज कॉल्ड एज हॅमर. हॅमर लाईक स्ट्रक्चर असतं, हातोडी सारखा त्याचं स्ट्रक्चर असतं, म्हणून त्याला मॅलियस असं म्हणतात. नाउ सेकंड वन इज इनकस, दॅट इज अँड थर्ड वन इज स्टेप्स. नाउ स्टेप्स या सर्वात ना बॉडी मधला स्मॉलेस्ट बोन आहे, सर्वात स्मॉलेस्ट बोन आहे स्टेप्स, स्मॉलेस्ट आणि डेलिकेट. सो इयर ऑसिकल्स आर ऑफ थ्री टाइप्स, ऑर देर आर थ्री टाइप्स ऑफ इयर ऑसिकल. वन इज मॅलियस, इनकस आणि स्टेप्स, आणि स्टेप्स सर्वात लहान असतो. नाउ ऑन रिसिव्हिंग द व्हायब्रेशन ऑफ द टिम्पॅनिक मेम्ब्रेन, इयर ड्रम याच्याकडनं आलेला जो एअर आहे हे आहे साऊंड आहे, हा साऊंड ऑडिटरी कॅनल कडे जातो, ऑडिटरी कॅनल कडनं टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडे मिळतो, आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडनं याचं कन्वर्जन होतं इयर ऑसिकल मध्ये. सो हे रिसीव्ह केल्यानंतर, हे व्हायब्रेशन रिसीव्ह केल्यानंतर टिम्पॅनिक मेम्ब्रेन कडनं द इयर ऑसिकल्स एम्प्लिफाय द व्हायब्रेशन. जो काय व्हायब्रेशन आहे एम्प्लिफिकेशन करतो आणि तो ट्रान्सफर करतो कॉचेलाकडे, कॉचेलेकडे. सो हा एक पार्ट आहे कॉचेलाचा, हा पार्ट इट इज ए म्हणजे हे कसं असतं तुमचं काय म्हणत त्याला आपण गोगलगाय कशी असते पायला पायला, त्याच्यासारखा आकार असतो त्याचा, हा राऊंडेड असा कॉचेले म्हणतात त्याला. ओके सो ऑन रिसिव्हिंग द व्हायब्रेशन फ्रॉम द टिम्पॅनिक मेम्ब्रेन द इयर ऑसिकल एम्प्लिफाय द व्हायब्रेशन अँड ट्रान्सफर दिस टू कॉचेले. नाव ए शॉर्ट इस्थिशियन ट्यूब, याच्यामध्ये अजून एक ट्यूब असते, त्या ट्यूबला इस्थिशियन ट्यूब असं म्हणतात.
इथे दिसत नाहीये, ती इकडे इकडे दिसणार नाही तुम्हाला. दिस इस्ट्रेशन ट्यूब कनेक्ट द मिडिल इयर टू द फॅरिंग्स. बघा ही जी ट्यूब आहे ना, ही ट्यूब मिडिल इयर कडनं आपल्या फॅरिंग्सला कनेक्ट असते. म्हणून कानात सर्दी झाली ना आपल्याला की ह्याला इन्फेक्शन होतं कधी कधी इस्ट्रेशन ट्यूबला. म्हणून बघा सर्दी झाल्यानंतर आपल्या कानात ना आवाज येतो गिळल्यानंतर, कारण ह्याचं कनेक्शन असतं. किंवा कधी कधी कानात जे आपण हे टाकतो ना, काय ते ऑइल टाकतो, ऑइल म्हणतो मी, कानात आपण एखादं औषध टाकतो किंवा डोळ्यात किंवा कानात, हे डायरेक्ट आपल्या घशामध्ये येतं. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ हे कनेक्शन असतं, त्याला इस्टिशियन कॅनल म्हणतात. किंवा सर्दी झाल्यानंतर कधी कधी कान दुखतो, ऍक्च्युली कान दुखतो म्हणजे ट्यूबला इन्फेक्शन होतं किंवा ट्यूबला इन्फ्लॅमेशन झालेलं असतं. सो ए शॉर्ट इस्टिशियन ट्यूब कनेक्ट द मिडिल इयर टू दी फॅरिंग्स. नाउ इट इक्विलाइज एअर प्रेशर ऑन दी बोथ साइड ऑफ द इयर ड्रम. दोन्ही इयर ड्रमचे दोन्ही हे काय इयर ड्रमचे प्रेशर आहे, हे प्रेशर इक्वल करायचं काम करतं. दॅट इज कॉल्ड इस्टिशियन ट्यूब. त्याच्यानंतर येतो सर्वात आतला लेअर, हा सर्वात महत्वाचा लेअर आहे. आता हा ना थोडा थोडा कॉम्प्लिकेटेड आणि किचकट आहे जरा. दॅट इज कॉल्ड इंटरनल इयर. आपण एक्सटर्नल इयर बघितला, एक्सटर्नल इयर मध्ये एक्सटर्नल पिना आलं आणि ऑडिटरी कॅनाल आली, बरोबर ना, म्हणजे हा पार्ट आला. त्याच्यानंतर आपण आता मिडिल इयर बघितला, मिडिल इयरच्या नंतर आपण इंटरनल इयर कडे जातोय. बघा इंटरनल इयर कन्सिस्ट ऑफ लॅम्ब्रिंथ, बरोबर, हा एक फ्लेशी टाइप असा पार्ट असतो, त्याला लॅम्ब्रिंथ असं म्हणतात. इथे ऍक्च्युली हा दिसत नाहीये कुठे, हा ह्या स्ट्रक्चरमध्ये दिसत नाही, इकडे आत असतो लॅम्ब्रिंथ. त्याच्यानंतर वेस्टिक्युलर ऍपरेटर्स, हा वेस्टिक्युलर ऍपरेटर्स इकडे दिसते बघा, दिस इज द वेस्टिक्युलर ऍपरेटर्स, हे पार्ट, हा पार्ट. ओके, तर हा जो काय कॉचेला आहे त्याच्या आत असतो हे वेस्टिक्युलर ऍपरेटर्स. आणि तिसरा जो आहे, दोन हे दोन पार्ट असतात बेसिकली. द लॅम्ब्रिंथ मध्ये परत दोन पार्ट आहेत. द लॅम्ब्रिंथ कन्सिस्ट ऑफ बोनी लॅम्ब्रिंथ अँड मेम्ब्रेनस लॅम्ब्रिंथ. एक लॅम्ब्रिंथ आहे ते एकदम काय म्हणतात त्याला फ्लुइडने भरलेलं असतं, त्याला मेम्ब्रेनस लॅम्ब्रिंथ म्हणतात. आणि एक बोनी लॅम्ब्रिंथ असतं. दीज आर फिल्ड विथ पेरिलिम्फ अँड एंडोलिम्फ. दॅट ऑल दी लॅम्ब्रिंथ्स आर फिल्ड विथ लिम्फ लाईक स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज पेरिलिम्फ अँड एंडोलिम्फ रिस्पेक्टिव्हली. द कॉइल पोर्शन ऑफ द लॅम्ब्रिंथ इज कॉल्ड एज, हा जो काय कॉइल पोर्शन आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना शंखाच्या गुगल किंवा शंखाच्या थँक्स हा सांगितल्याबद्दल. प्रज्वला थँक्स. सो हे जे काय चेंबर आहेत, हा जो काय कोचेला आहे ना, त्याच्यामध्ये फ्लुइड असतं आणि त्या फ्लुइड फील्ड स्पेस आहे, ते तीन चेंबर मध्ये डिवाइड होतो. पण तीन चेंबर कोणामुळे डिवाइड होणार, तर दोन मेम्ब्रेन मुळे डिवाइड होतो. लक्षात घ्या, दोन मेम्ब्रेन, एकाला म्हणतात रेसिनार मेम्ब्रेन आणि दुसऱ्याला म्हणतात बेसिलार मेम्ब्रेन. या दोन मेम्ब्रेन मुळे तीन कॅव्हिटी फॉर्म होते, तीन कॅव्हिटी फॉर्म होतात. बघा दोन मेम्ब्रेन मुळे तीन कॅव्हिटी फॉर्म होतात. सर्वात वरची जी कॅव्हिटी आहे ना ती वेस्टिब्युलच्या साईडला असते. हे वेस्टिब्युल आपण मगाशी बघितलेलं. बघा हे वेस्टिब्युल, या वेस्टिब्युलच्या साईडची एक कॅव्हिटी, एक टिम्पॅनमच्या साईडची कॅव्हिटी आणि मध्ये कॅव्हिटी. तर जी वेस्टिब्युलच्या साईडला कॅव्हिटी आहे, तीन कॅव्हिटी तयार होतात किंवा तीन चेंबर तयार होतात. वरचा चेंबर आहे ना त्याला स्क्लेरा वेस्टिब्युली म्हणतात, मधला जो आहे तो स्क्लेरा मीडिया आहे आणि खालचा जो आहे तो त्याला म्हणतात स्क्लेरा टिम्पॅनी. स्क्लेरा टिम्पॅनी टिम्पॅनमच्या साईडला असतो, स्क्लेरा वेस्टिब्युली वेस्टिब्युलच्या साईडला असतो आणि मधला जो आहे तो स्क्लेरा मीडिया आहे. बघा अप्पर चेंबर टुवर्ड्स वेस्टिब्युल, वेस्टिब्युलच्या वरच्या साईडला आहे, इज कॉल्ड एज स्क्लेरा वेस्टिब्युली. बॉटमला आहे म्हणजे कुठे, टिम्पॅनमच्या साईडला आहे, द बॉटम चेंबर स्क्लेरा टिम्पॅनी अँड बोथ आर फिल्ड विथ पेरिलिम्फ, पेरिलिम्फने भरलेला असतो. तर मधला जो आहे द मिडिल चेंबर जो आहे तो मिडिल चेंबर इज कॉल्ड एज स्क्लेरा मीडिया अँड दिस स्क्लेरा मीडिया इज फिल्ड विथ एंडोलिम्फ. ते लक्षात ठेवायचं, कॉचेला महत्वाचा पार्ट आहे. नाउ कॉचेले कंटेन फ्लुइड अँड दिस कॉचेले इज डिवाइडेड इंटू थ्री चेंबर बाय मीन्स ऑफ ऑर थ्री चेंबर सेपरेट बाय टू मेम्ब्रेन. वन इज कॉल्ड एज रेसिनार मेम्ब्रेन अँड सेकंड इज कॉल्ड एज बेसिलार मेम्ब्रेन. दिस रेसिनार मेम्ब्रेन अँड बेसिलार मेम्ब्रेन डिवाइड कॉचेला इंटू थ्री चेंबर्स. द अप्पर चेंबर टुवर्ड्स वेस्टिब्युल इज कॉल्ड एज स्क्लेरा वेस्टिब्युले. बॉटम ऑफ द चेंबर और बॉटम चेंबर इज कॉल्ड एज स्क्लेरा टिम्पेने अँड मिडिल वन इज कॉल्ड एज स्क्लेरा मीडिया.
त्यातले वरचा आणि एकदम खालचा आहे तो पेरिलिम्फ ने भरलेला असतो आणि फ्लुइड आणि जो मधला आहे तो एंडोलिम्फ ने भरलेला असतो. हे एमसीक्यू ला विचारतात. इट इज फिल्ड विथ और असे विचारणार की मिडिल चेंबर ऑफ द स्क्लेरा इज फिल्ड विथ और स्क्लेरा मीडिया इज फिल्ड विथ डॅश तर दॅट इज एंडोलिम्फ. अँड वरचा आणि एकदम खालचा स्क्लेरा विस्टिब्युली अँड स्क्लेरा टिम्पॅनी इज फिल्ड विथ पेरिलिम्फ. सो इट इज फिल्ड विथ एंडोलिम्फ व्हाइल द स्क्लेरा विस्टिब्युली अँड स्क्लेरा टिम्पॅनी आर फिल्ड विथ पेरिलिम्फ. Now another very important organ which is called as organ of Corti. Now organ of Corti is a P-shaped structure which are located on the basilar membrane. जो आता हे दोन membrane पैकी एक membrane जो बघितला basilar membrane. Basilar membrane च्या वर एक P-shaped च्या आकाराचा म्हणजे P म्हणजे वाटाणा, वाटाणाच्या आकाराची एक organ असतो आणि त्या organ ला म्हणतात organ of Corti. Okay. Now the organ of Corti has a sensory epithelium over the basilar membrane. म्हणजे थोडक्यात बेसिलर मेम्ब्रेन कडून हे सेन्स घेणारा ऑर्गन आहे. द सेन्सरी एपिथेलियम इज इन कॉन्टॅक्ट विथ दी जिलॅटिनस टॅक्टोरियल मेम्ब्रेन. हे दिस सेन्सरी सेल्स हॅव म्हणजे थोडक्यात इट इज अ हेअर लाईक स्ट्रक्चर. ओके, जे सेन्स घेतात. सो सेन्सरी सेल्स हॅव सेन्सरी हेअर्स ऑन दिस दिस देअर फ्री अँड सो इट इज कॉल्ड ऍज हेअर सेल्स. ह्याच्या ह्याला ना हे हेअर सेन्सरी हेअर सेल कनेक्ट असतात कोणाकोणाला बेसिलर मेम्ब्रेन ला आणि ऑर्गन ऑफ कॉर्टी ला. इन बिटवीन द रो ऑफ हेअर सेल्स आर प्रेझेंट सपोर्टिंग सेल. या दोन हेअरच्या मध्ये म्हणजे बेसिलर मेम्ब्रेन आणि ऑर्गन ऑफ कॉर्टी याच्या मधले जे काही पार्ट आहे सपोर्टिंग सेल्स, दिस हेअर सेल्स हॅव अ लॉंग शिफ्ट मायक्रोविलाय कॉल्ड ऍज स्टिरिओसिलाय ऑन देअर अपायकल सर्फेस. अपायकल सर्फेसला हे सगळे हेअर्स असतात आणि यांचं काम काय माहितीये का, अबाव दिस स्टिरिओलाय इट इज अ जेली लाईक मेम्ब्रेन कॉल्ड ऍज टेक्टोरियल मेम्ब्रेन. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की ह्याच्यावर टेक्टोरियल मेम्ब्रेन असतात आणि दिस टेक्टोरियल मेम्ब्रेन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्याचं काम आहे की द ऑर्गन ऍक्ट्स ऍज अ ट्रान्सम्युटर कन्वर्टिंग साऊंड व्हायब्रेशन इन टू नर्व इम्पल्स. जे आपण आवाज ऐकतो त्या आवाजाचं कन्वर्जन साऊंड व्हायब्रेशनचं कन्वर्जन नर्व इम्पल्स मध्ये करण्यासाठी हे मेम्ब्रेन आहेत. दॅट इज अ टेक्टोरियल मेम्ब्रेन. हे टेक्टोरियल मेम्ब्रेन ऑर्गन ऑफ कॉर्टी आणि बेसिलर मेम्ब्रेनच्या मध्ये जे हेअर सेल्स असतात त्या हेअर सेल्सच्या ज्याला आपण मायक्रोविलाय असं म्हणतो, स्टिफ मायक्रोविलाय म्हणतो, स्टेटोसिलियाय, या स्टेटोसिलिया मध्ये हे टेक्टोरियल मेम्ब्रेन हे काम काय करतात तर ते कन्वर्ट करतात साऊंड व्हायब्रेशनचं इम्पल्स मध्ये. आता याची मेकॅनिझम काय बघा, सिम्पल मेकॅनिझम आहे. पिना ऑफ द इयर रिसीव द साऊंड वेव्ह अँड डायरेक्ट देम इन टू इयर ड्रम. ते सगळं इयर ड्रम कडे जाणार, त्यानंतर इयर ड्रम व्हायब्रेट होणार. व्हायब्रेट झाला की ते व्हायब्रेशन जे आहे ते अँप्लिफाय करणार आणि अँप्लिफाय ट्रान्समिट टू इयर ऑसिकल म्हणजे स्टेप्स मेलेस आणि इन्कस कडे जाणार. तिकडनं ते एंडोलिम्फ कडे जातात. एंडोलिम्फ म्हणजे मिडिल इयर, इनसाइड द कॉचेला मिडिल इयर कडे जाणार. तिकडनं इट जनरेट्स वेव्ह टू दी एंडोलिम्फ. एंडोलिम्फ वेव्ह जनरेट करणार. वरचे दोन पेरिलिम्फ आहे ना, दिस वेव्ह इंड्यूस रिपल्स इन द बेसिलर मेम्ब्रेन. बेसिलर मेम्ब्रेन कडे जाणार. मग अशी मी तुम्हाला सांगितलं ऑर्गन ऑफ कॉर्टी तिकडे असतो. दिस मूव टू दी बेसिलर मेम्ब्रेन कॉज देअर हेअर सेल्स. हेअर सेल्स ला स्टिम्युलेशन मिळणार अँड प्रेस अगेन टू दी टेक्टोरियल मेम्ब्रेन. टेक्टोरियल मेम्ब्रेन ला मिळणार म्हणजे ऑर्गन ऑफ कॉर्टीच्या इकडे. ओके, दिस जनरेट नव इम्पल्स टू दी ऍफरंट न्यूरॉन. ह्याला कनेक्ट कोण आहे तर ऍफरंट न्यूरॉन आहे. ही ऍफरंट न्यूरॉन हे इम्पल्स घेऊन जाणार. व्हायब्रेशनचं कन्वर्जन इम्पल्स मध्ये गेलंय, हे इम्पल्स मध्ये घेऊन जाणार. दिस इम्पल्स इज सेंड टू दी ब्रेन वाया ऑडिटरी नर्व. ऑडिटरी नर्व कडून घेऊन जाणार आणि ऑडिटरी कॉर्टेक्स ऑफ द ब्रेन डिकोड्स द साऊंड. हा साऊंड ते डिकोड करतात कुठला कोड आवाज आहे हा जो व्हायब्रेशन मध्ये आहे इम्पल्स मध्ये आहे तो कन्वर्ट करून त्याचा साऊंड मध्ये कन्वर्जन करतात. ओके, सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. सो आपण ना हा इयर आणि आईज एवढे दोन पार्ट बघितले तर इथपर्यंत आपण आता थांबू कारण ते थोडस किचकट आहे डोक्यावर जाईल. तुम्ही मात्र हा जो पार्ट आहे ना आता ह्याला डायग्राम लागणार पण ते सगळे डायग्राम शक्य नाहीये मला इकडे करणं. सो तुम्ही पुस्तकातले जे डायग्राम आहेत ना ते जरा दोन डायग्राम ते हे स्पेशली इयर वाचा आणि त्यात काय जर डाऊट असेल तर बघा. आईज एकदम आई सोपा आहे, त्यात काय एवढा प्रॉब्लेम नाही. डोळ्याचा जो स्ट्रक्चर आहे तो एकदम सोपा आहे, ते पटकन कळेल तुम्हाला. इयर मध्ये हा मधला जो इंटरनल इयर आहे त्या इंटरनल मध्ये थोडस कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर इंटरनल इयर तुम्ही घरी जाऊन तो घरी पुस्तकामध्ये सगळं एकदा व्यवस्थित वाचा. आणि इकडे ना आपला नर्वस सिस्टमचा पार्ट संपतोय. आता थोडासा शेवटचा पार्ट राहतोय तो म्हणजे डिसऑर्डर्स. कोणते डिसऑर्डर्स आहेत ते ज्याला नर्वस डिसऑर्डर्स म्हणतात
एक म्हणजे अल्झायमर, दुसरा म्हणजे पॅरालिसिस, असे दोन तीन डिसऑर्डर आपल्याला शिकायचे. ते पुढच्या लेक्चरला आपण उद्याच्या लेक्चरला बघूया, पण इथपर्यंत जरा तुम्ही वाचून घ्या म्हणजे काय डाऊट येणार नाही. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल ना. क्लिअर झालंय ना सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर झालंय ना? हो सर. ओके ओके, जरा व्यवस्थित वाचा ते हा मात्र. सो आपण उद्या परत लेक्चर ठेवू तेव्हा याच्या पुढचं. आणि आता याच्या पुढे आपण केमिकल कंट्रोल घेणार आहोत, म्हणजे हॉर्मोनल सिस्टीम चालू करायची आपल्याला. ओके, सो तुम्ही जरा वाचा बरं. ह्याच्यावरती काय पेपर झालेले का तुमचे? तुमच्या रेस्पिरेशन रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन वरती काय पेपर झालेला का? एमसीक्यू रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन वरती सरांनी काय पेपर घेतलेला का? नाही सर. कुठले पेपर नाही झालेत ना अजून? एमसीक्यू काय पेपर नाही झालेत ना? अच्छा झालाय म्हणाली, झालाय का? नाही सर. एमसीक्यू नाही झालेत. एमसीक्यू झालेत ना? काय एमसीक्यू पण नाही झालेत? एमसीक्यू टेस्ट झाली आहे का? कुठल्या चॅप्टर वरती एमसीक्यू टेस्ट झाली आहे का? पेपर नाही, मोठा पेपर नाही, एमसीक्यू टेस्ट नाही झाली सर. बरोबर, ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, चालेल. हा तुम्ही जरा वाचा हा मात्र हे सगळं परत. ठीक आहे, चालेल, आपण इकडे थांबूया आणि उद्याच्या लेक्चरला आपण पुढचं. तुम्हाला साडेतीनचा लेक्चर, साडेतीन चारचा लेक्चर जमत नाही का सगळ्यांना? कोणाला कॉलेज वगैरे असतंय का? कोणाला कॉलेज, कॉलेज म्हणजे कॉलेजचे लेक्चर चालू आहेत का ऑनलाईन? नाही ना? अच्छा होतील. आता किती वाजल्यापासून आहेत? किती वाजता असणार आहेत? अच्छा टाइम माहित नाहीये. बरं ठीक आहे, हरकत नाही. मग उद्या काय करायचं? सकाळी घ्यायचं का ह्या वेळेला चालेल तुम्हाला? उद्याच्या लेक्चर सकाळी घेऊ का ह्या वेळेला चालतंय? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? उद्याचा लेक्चर आहे ना तो मी सकाळी घेऊ 8 वाजता 8:30 का आता तुम्हाला घेतलं चालतोय 4 वाजता? सर 4 वाजता चालेल. हो का? पण आता ही एकाने, अच्छा एकाने कधी पण सांगितलं, एकाने सकाळी घ्या असं सांगितलंय. ठीक आहे, बघतो मी काय ऍडजस्ट होत त्याप्रमाणे. हा चला आपण थांबूया इकडे, आपण थांबूया इकडे. हा स्टॉप, मीटिंग एंड करतो मी.